नक्कीच पारितोषिक आले पहिल्या विकेट साठी अमित पुजारी यांनी यांच्याकडून 100-100 रुपयाचं पारितोषिक आले. त्याचसोबत आपण चर्चा करत होतो की अतिशय सुंदर गोलंदाजी अतिशय सुंदर फलंदाजी मुंदेपाडा संघाच्या माध्यमातून. त्याचसोबत कुबेर इलेव्हन अलिबाग संघाचे जे प्रतिनिधी आहेत आपण पाहिलं कमिटी मेंबर्स अतिशय सुंदर मैदानाची काळजी घेताना पाहायला मिळतात. मित्रांनो नक्की सकाळचे 4 वाजले तरी सुद्धा सर्व मेंबर जे कोर कमिटी मेंबर्स आहेत ते सुद्धा जागे आहेत. मित्रांनो कोणत्याही प्रकारे हलत नाहीयेत. आपण पाहतोय की मला दुसरे सागरजी बैजंगल आणि आकाशजी भामरे कॅल्क्युलेशन करतात कोणत्या तरी. नक्की सकाळच्या 4 वाजता सुद्धा कॅल्क्युलेशन चालू आहेत. मित्रांनो कोणत्या पाकिटात किती भरायचे काय करायचं सर्व कॅल्क्युलेशन चालू आहेत. नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं की स्पर्धा झाली की पाकिटं भरायचं हे एक बेसिक कार्य आहे आणि ते मात्र नीट एक्झिक्यूट झालं पाहिजे. त्याच दरम्यान आपण पाहतोय मैदानात सामन्याला सुरुवात होते. पहिल्या विकेट साठी 200 रुपये पारदर्शक आलेला आहे आणि विकेट मात्र देत नाही. ग्राउंड शॉट खेळलाय नक्कीच रुपेश भावकर चेंडू खाली एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाही. धावसंख्येत एक नेवार धावसंख्या झाली होती. एक धाव धाव फलकावर लागले. कुठे ठेवणार एवढा पैसा? एवढा पैसा ठेवणार कुठे? एवढा पैसा ठेवणार कुठे? त्याच दरम्यान आपण पाहतोय चांगला चेंडू बघायला मिळतोय. मित्रांनो एक धाव मिळेल नक्कीच. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पुढे सरसर धावसंख्या झाली ती 2 धावा. नक्कीच स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निकेश यावेळेस फटका खेचलाय राहुल पेडणेकर चेंडू खाली फलंदाज निकेश बॅक टू द पवेलियन. नक्कीच पाहतो पहिल्याच चेंडूवर फलंदाज निकेशला बाद गेले आणि आता मात्र धावसंख्या स्थिर होती 2 वर. नक्कीच आपण पाहतो नवीन फलंदाज दुसऱ्या विकेट साठी समीर पुजारीच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मित्रांनो पहिल्या विकेट साठी पारितोषिक 200 रुपयाचे ते मात्र प्राप्त केलेला आहे गोलंदाज भाई शेडगे यांनी. आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावली होती 6 या धावसंख्येवर. यावेळेस फटका तर खेळलाय फलंदाज बॅक टू द पवेलियन. नक्कीच आपण पाहिलं ते 2 फलंदाज बाद झालेत. अमेपूर संघ घोर अडचणीत सापडलाय मित्रांनो. अमेपूर संघ घोर अडचणीत सापडलाय मित्रांनो कारण आपण पाहिलं तर
धावसंख्या झाली की फक्त सहा धावा आणि दोन फलंदाज बाद झालेत. भाई शेडगे नक्कीच विकेट सोड विकेट घेताना बघायला मिळते. मित्रांनो आपल्या ताफेमध्ये राहुल पेडणेकर सारखा तडाखेबंद फलंदाज आहे आणि तसा फलंदाज असताना समोरच्या संघाला कमीत कमी धावत रोखणं हे नक्कीच पर्वणी असू शकतोय. त्याच दरम्यान आपण पाहतो नवीन फलंदाज प्रसाद फलंदाजी मार्कवर. नक्कीच प्रेक्षक प्रेक्षकांची इच्छा आहे सौरभ मांडवकर नक्कीच लवकरात लवकर फलंदाजीसाठी जावं. आणखी मोठे फटके बघायचे आहेत मित्रांनो. नक्कीच प्रेक्षक जिथे ते सौरभ मांडवकर कधी फलंदाजीला येणार. एक नक्कीच ताबडतोड फलंदाज आहे. यावेळेस चेंडूला तटवलं आउटसाइड ऑफचा चेंडू होता. धावसंख्या देखने वाढ धावसंख्या झाली ती सात धावा. पहिल्या षटक समाप्तीकडे वळते. धावसंख्या झाली होती दोन बाद सात धावा धावफलकावर. जी मार्कवर येते तो अमित पुजारी. यावेळेस फंटास्टिक हिट चेंडू जातो तो सरळ पवेल यांच्या डोक्यावरून सहा धावांसाठी सीमारेषापार षटकार. येतो छक्का नाही येतो अठ्ठाचा दोस्तो. काय फटका खेचला नक्कीच चेंडूला भिर काउन दिले ते मिडविकेट सीमारेषा पार सहा धावा षटकार. हाच मारा होता काय काय त्याला बोलायचा आता शेवटचा ओव्हर पिच नाही मारला त्यांनी जीवाला लागला ना माझे. पुन्हा एकदा फटका खेचलाय आणि आम गुठली ओके दाम. नक्कीच फलंदाज ठोकतोय आणि फलंदाजाने संधी दिली होती फुलटॉस चेंडूवर मिस शॉट केला होता पण झेल तर सोडला पण झेल सोडून चौकार सुद्धा कन्सिड केलाय. धाव संख्येत चार रे वाढ धावसंख्या झाली की सतरा धावा. सतरा धावा धाव फलकावर. इंडियाचा एक ताबडतोड लेफ्ट हँडेड फलंदाज ऋषभ पंत जसवी कंबर आणि पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड फलंदाज फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू तटवला आहे. यावेळेस मात्र धाव संख्येत की नाही वाढ धावसंख्या झाली ती अठरा धावा. अठरा धावा धाव फलकावर लागल्यात. अमित पुजारी गोलंदाजी मार्कवर. नक्कीच एसपी सुपर प्लेयर्स अंबेपूर एक चांगल्या सुसज्ज स्थितीत कारण आपले ओपनर चांगली कामगिरी करतायत. कारण की चांगली कामगिरी त्यांना काय बेसिक सप्लाय करायचे मित्रांनो. दोन षटकांमध्ये 20 ते 22 धावफलकावर लावायचे. उरलेलं काम सौरभ मांडवकर सारखे फलंदाज नक्कीच करू शकतात. यावेळेस नक्की चेंडूला वेल लेफ्ट केलाय पण पंच नाखुश आहेत मित्रांनो फलंदाजाकडून. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही. धावसंख्या झाली होती अठरा धावा. नक्कीच आपण रिप्ले बघू शकतो. चांगला चेंडू बघायला मिळाला मित्रांनो. ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू होता. टोला दिला आणि यावेळेस नक्कीच स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू स्कोअर लेग झोन मध्ये जातोय. धावसंख्या देखने वाढ धावसंख्या झाली होती 19 धावा. दुसरं षटक सांगतेकडे वळत असताना चांगला कमबॅक बघायला मिळाला मित्रांनो. षटकार चौकार आल्यानंतर नक्कीच तीन चेंडू मागे फक्त दोन धावा खर्च केल्यात. याच पद्धतीच्या कमबॅकसाठी नक्कीच गोलंदाज चांगला गोलंदाज ओळखला जातो. कारण की तुम्ही कशा प्रकारे गोलंदाजी करता. कारण फलंदाज तर मारणारच. फलंदाज सुद्धा बॅट घेऊन येतो. फलंदाज काही झाडू घेऊन फलंदाजी करत नाही मित्रांनो. तो फटकेबाजी करणारच. पण आपण कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतो यासाठी आपण ओळखले जातो. पण यावेळेस मात्र चेंडू स्लॉट मध्ये पाठवलाय तो पार्किंग लॉट मध्ये. नक्कीच चेंडू जातोय तो सीमारेषापार सहा 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 षटकार. नक्कीच आपण पाहतो धावसंख्येत सहा ने वाढ धावसंख्या झाली होती 25 धावा.
25 रन्स ऑन स्कोरबोर्ड, नक्कीच महागड षटक, तब्बल 18 धावा षटकात ठोकल्या गेल्या. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी, अजून 12 चेंडू मागे, जर 25 धावा आल्या तर नक्कीच 50 धावा एक सुसज्ज स्थिती म्हणता येईल. आपण जर पाहिलं तर सुमेध 5 चेंडू मागे 18 धावांवर खेळतोय, तर प्रसाद 3 चेंडू मागे 2 धावांवर खेळतोय. एक चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रसाद याला सुद्धा, कारण की नक्कीच आपल्या समोरच्या फलंदाजाला साथ देणं गरजेचं असतं, कारण लिमिटेड ओव्हर क्रिकेट आहे मित्रांनो. 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मागे आपल्या वाट्याला फक्त 5-6 चेंडू येतात, आणि त्या चेंडूंवर गोलंदाजाचा समाचार घेणं हेच नक्कीच एक फलंदाजाचं कर्तव्य असतं. कशा पद्धतीने फलंदाजी करणार, आणि यावेळेस फटका फसला गेंद फलक में, जान हलक में, फलंदाज प्रसाद बॅक टू द पवेलियन. नक्कीच गोलंदाजी मार्क वर येतो सौरभ मांडवकर. नक्कीच आपण पाहतोय लगेच आपण पाहतोय अल्पेश गोलंदाजी मार्कवर आला, तर सुमेध नक्कीच एक सेट फलंदाज, 5 चेंडू 18 धावांची खेळी करतोय. 5-18 नाही तर या 6-24 आहेत, धावसंख्येत 6 ने वाढ, धावसंख्या झाली आहे ती 36 धावा, 36 रन्स स्कोरवर, 32 धावा धावा 32 32 धावा धाव फलकावर लागल्यात, 32 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नक्कीच नाही आपण नक्कीच आपण पाहतोय की सुमेध 6 चेंडू 24 धावांची खेळी करतोय मित्रांनो. अजूनही या सामन्यातील 9 धावां 9 षटकांचा खेळ बाकी आहे. सहा चेंडू 24 धावा, नक्कीच अल्पेश्वर यावेळेस आक्रमण केलंय, 32 धावा धाव फटकावर लागला, 2-3 मोठे फटके आले तर सामना नक्कीच एक हाती जिंकू शकतो. एसपी सुपर प्लेयर सांबेपूर, पण समोर सुद्धा राहुल पेडणेकर उभा आहे मित्रांनो. यावेळेस चेंडू फ्लिक केलाय, चेंडू होतो डिक्लेअर झोन मध्ये, एका बाजूला सौरभ मांडवकर तर एका बाजूला राहुल पेडणेकर सुद्धा आहे मित्रांनो, कारण राहुल पेडणेकर सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये एमडी वॉरियर्स संघाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आहे. यावेळेस फटका फसलाय, पण पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. विनायकजी गावडे यांचा प्रयत्न होता की चेंडूला कॅच करणं, पण यावेळेस मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या झाली आहे ती 37 धावा, 34 रन्स ऑन स्कोरबोर्ड.
यावेळेस मात्र स्विंग अँड अ मिस, चांगला कमबॅक बघायला मिळाला मित्रांनो वॉल्पेसच्या माध्यमातून. षटकारानंतर दोन चेंडू, फक्त दोन धावा खर्च केल्यात, धाव संख्येत 34 धावा बघतोय आपण धाव फलकावर. आता मात्र सहा चेंडूंचा खेळ असेल तो बाकी आणि स्ट्राईक एंडवर बघायला मिळेल. सौरभ मांडवकर तो 9 सेकंडवर, सुमेध चौतीस धावा धाव फरकावर लागल्यात. सौरभ मांडवकरच्या बॅटमधून फटका तर आलाय पण चेंडू जाते तो सरळ स्कोर लेग झोन मध्ये. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावाचा कोणताच प्रयत्न नाहीये आणि करणार सुद्धा नाही कारण की नॉ स्ट्राईक एंडला उभा होता तो सुमेध. एक सेट फलंदाज चार ताबडतोड षटकार ज्याने खेचलेत असा सुमेध फलंदाजी मार्गवर आहे मित्रांनो. 35 धावा धाव फलकावर लागल्यात, 5 चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू कोणत्या प्रकारची फलंदाजी होणार, बेसिक्स अप्लाय करायचे आहेत. 1-2 चेंडू सीमारेषे पार ठोकावे लागतील कारण आपण पाहतोय वारा पूर्णपणे थांबलेला बघायला मिळतोय. यावेळेस टेबल सीट नक्कीच खडून चेंडूला काढले, चेंडू फेकून दिले काऊ कॉर्नर सीमारेषा पार षटकार 6 धावा. लगेच आपण पाहतोय चांगली फलंदाजी बघायला मिळते, 32 धावांची खेळी करतोय, 10 चेंडू फेस केलेत, 32 धावा ठोकल्यात. लगेच यासाठी मित्रांनो मी ठरतो सेटल क्रिकेट खेळायला पाहिजे कारण आपण बघितली खेळी की 5 खराब चेंडू आले, 5 खराब चेंडूवर सीमारेषेपार ठोकले आणि बाकीचे चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला, डिक्लेअरमध्ये ढकलले किंवा डिफेन्स केले. अशा पद्धतीची फलंदाजी मित्रांनो, ही फलंदाजी आधुनिक क्रिकेटमध्ये गरजेची आहे मित्रांनो. खराब चेंडू बाहेर फेकणं आणि चांगल्या चेंडूंवर नक्की स्ट्राईक रोटेट करणं कारण आपण चांगल्या चेंडू जर मारायला गेला तर आपली विकेट जाऊ शकते आणि आपण बाद होऊ शकता. त्याच दरम्यान पुन्हा एकदा सूरज यावेळेस नक्कीच टप्पा पडला, चेंडू थोडा खाली राहिलाय, शॉर्ट पिच चेंडू होता त्याचा पूर्ण वापर करण्याचा प्रयत्न पण चेंडू खाली राहिला, निर्धाव चेंडूची सांगता होण्यापासून वाचला कारण यशस्वी सुद्धा चुकलाय. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाते, धावसंख्या देखील वाढ, धावसंख्या झाली आहे 43 धावा, 43 रन्स ऑन स्कोरबोर्ड फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचं षटक, 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. नक्कीच आपण पाहतोय सुमेधच्या बॅट मधून एक षटकार येतोय तर 2 चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललेत. आता मात्र पुन्हा एकदा षटकार येणार का याची चर्चा नक्कीच पाहायला मिळते मित्रांनो. नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झाला, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पंच. नक्कीच आपण पाहतोय षटकार येणार का, आलाय तर खरा. आम्ही म्हणालो होतो 2 डिक्लेअर आणि 1 षटकार खेचतोय, 2 चेंडू डिक्लेअर झाले आणि 1 षटकार, हे समीकरण मित्रांनो आल्यापासून चालू आहे. आता मात्र ऑफला दोन फलंदाजी, 50 धावा धाव फलकावर. अंबेपूर संघाचे नक्की टाळ्यांचा गडगडाट व्हायला पाहिजे मित्रांनो, 50 धावा धाव फलकावर लागला, बऱ्याच वेळानंतर 50 ओलांडले कोणत्या तरी संघाने. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे, शेवट गोड झाला तर खरा, फटका खेचलाय, चेंडू हवेत आणि राहुल पेडणेकरचा अफलातून झेल. फलंदाज बाद झाला पण त्याचं काम त्याने केले कारण की नक्कीच आपण पाहतोय की धाव फलकावर धावा लागल्यात त्या, 50 धावा जिंकणारे 24 चेंडू मागे 51 धावांची गरज असेल मित्रांनो. बॉल पसवायचे आहेत
नक्कीच आपण पाहतोय की 24 चेंडू 51 धावांची गरज असेल, तर या पुढील नक्कीच या धावा होणार का, घडणार काय, घडणार काय, बिघडणार, ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना घेऊन जातो माझे साथी समालोचक मित्र यशजी मामकोकर यांच्याकडे. ओव्हर टू यू यश. धन्यवाद पार्थ गरज. आपण पाहतो क्रिकेटची स्पर्धा. माजी आमदार मनुष्यजी ठाकूर स्मृतिचषक 2024 पर्व तिसरं आणि अत्यंत दिमागदार आयोजनामध्ये असलेली क्रिकेटची स्पर्धा आज आपण अनुभवतोय. आज पूर्णतः या स्पर्धेमध्ये आपण स्थानिक संघांना पाहिलं, ज्यांचा परफॉर्मन्स एका उच्च कोटीचा आपण पाहिला. धरणे गुरुजी कुठेही कमी पडत नाही आहेत, त्यांची लेखणी सुरुवात करते, शेवटपर्यंत प्रत्येक धाव्याचा अपडेट हा आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. ज्यांचं समालोचन आपण ऐकलं असे पाहत घरात आमचे मित्र आहेत. आणि आता मात्र जर आपण विचार केला तर यानंतर एक मॅच खेळणं फक्त बाकी असेल. पूर्णतः आपण जर पाहिलं आहे सामने योग्य वेळेमध्ये सुरू झाले, सर्व संघांनी सहकार्य केलं, उद्या सुद्धा हीच अपेक्षा आपल्या माध्यमातून असणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं तर मात्र आपण ही स्पर्धा यशस्वी करू शकू असं मला विश्वास वाटतोय. धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, 4 षटकांमध्ये धावा अचीव करायच्या आहेत. 51 धावा या ठिकाणी लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, 50 धावा लागल्या, 51 धावा करायच्या आहेत गोंदाच्या मोर्चावरती. या ठिकाणी आपण पाहतोय 40+ खेळाडू, नक्कीच एका आदराने त्यांचं मी नाव घेतोय, प्रमोद पाटील मैदानावरती आलेल्या पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटमधील लसित मलिंगा, नक्कीच त्यांना मी संबोधन करेन, ज्या पद्धतीची बॉलिंग ऍक्शन आहे, एक चांगला खेळ नक्कीच ते करत असतात. आणि प्रामुख्याने आपण पाहतोय, तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि त्यांची गोलंदाजी नीट पहा, ज्या ठिकाणी प्रमोद पाटील मैदानावरती आहेत. ज्यावेळेस मात्र कोलवा टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे लंगाच्या दिशेला, क्षेत्ररक्षण कडे मिळापर्यंत येईल, तोपर्यंत धावफलकावरती पहिली धाव आलेली आपण पाहतोय. आज राहुल पेंडणेकरला खेळावं लागेल, ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं धावकुळे आताच्या फलंदाजानं अक्षरशः सोळो की पळो करून सोडलं होतं, प्रत्येक येणाऱ्या गोलंदाजावरती आक्रमण केला होता. सुमेध 14 चेंडूवरती 40 धावा, डावकुळे आताचा जो फलंदाज त्याने या चेंडूला मैदानाच्या चौफेर मारलं आणि अक्षरशः धावफलकावरती 50 धावांचा रतीत हा डोंगर आपण पाहिला. पहिलं षटक आहे ज्याच्यामध्ये बॅटिंग पॉवर प्ले राहुल पेंडणेकर स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. यावेळेसचा यॉर्कर सतीक यॉर्कर, क्या बात आहे प्रमोद, ज्या माध्यमातून आपण पाहतो यॉर्कर चेंडू टाकण्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात. आणि SP सुपर प्लेयर्स आंबेपूर हे या ठिकाणी खुश असतील, त्यांच्या पेंडॉलमधून टाळ्यांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत येतोय. मात्र राहुल पेंडणेकरने 6 चेंडूवरती 6 षटकार सुद्धा क्रिकेटमध्ये मारलेत, हे सुद्धा मी नक्की या ठिकाणी सांगेन. त्यामुळे राहुल पेंडणेकर सुद्धा आज या मैदानावरती आपल्या संघाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असेल, सकारात्मक दृष्टिकोन त्याला सुद्धा दाखवावा लागेल. पुन्हा एकदा प्रमोद पाटील, हे सर्वात मोठं द्वंद्व आपण पाहतोय. मी म्हटलं होतं की प्रहार जरूर केला जाईल, त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑनच्या दिशेला राहुल पेंडणेकरची सर्वात मोठी विकेट. राहुल पेंडणेकर बॅक टू द पॅवेलियन. सलाम वळूयात मैदानाच्या दिशेला, या ठिकाणी धावफलकावरती धावा आपण पाहतोय. तर एक धाव धावफलकावरती आले, 3 चेंडू झालेत आणि विकेट सुद्धा राहुल पेंडणेकरशी मिळाले आपण पाहतोय. प्रमोद पाटील ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहेत, आज 40+ जास्त वय, मात्र तरी सुद्धा संघाचा स्ट्रायकिंग गोलंदाज असणे ही सर्वात मोठी बाब आहे, कारण तरुण खेळाडू मैदानावरती उतरतात, त्यांच्यामध्ये असणारी ऊर्जा, त्याला मॅच करणं सर्वात मोठी अनुभूती घेत असताना प्रमोद पाटील आज SP सुपर प्लेयर्स
या वेळेचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय सर विकेट किपरच्या हातामध्ये, विकेट किपर सुद्धा सतर्क आहेत, कोणती चूक त्यांच्या माध्यमातून होत नाही आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर पडल्यानंतर ऑफ्टिकच्या खूप बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहिला. आज प्रमोद पाटील यांची गोलंदाजी पाहिली तर तो इनस्विंगर सुद्धा आहे, तो आउटस्विंगर सुद्धा आहे, मग तो यॉर्कर सुद्धा येईल, एखादा बाउन्सर सुद्धाही पाहायला मिळेल. यावेळेस समोर खेळला चेंडूवरती प्राय चेंडू जाईल, वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. यावेळेसच्या चेंडूवरती मात्र ऑन द राईस ऑन दी अप खेळलेला फटका, बॅक टू द बॉलर, बॉलरच्या डोक्यावरून हा चेंडू फरार आणि अगदी विशेप मध्ये हा येतो चेंडू, बाणासारखा सरळ चौकार. कम बॅक केलं गेलं या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या प्रमोद पाटील यांच्यावरती हल्ला बोल केला, आक्रमण केलंय आणि प्रामुख्यानं हे चेंडूवरती फटके येणं महत्वाचं असेल, प्रत्येक चेंडूवरती जर दबाव प्रक्षेपित करायचा असेल. यावेळेस सहा चेंडू पडल्यानंतर पंचांचा इशारा, संकेत जी उले आहे त्यांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत येतोय, या चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नाही आणि धावपलकावरती मात्र अत्यंत चांगला डिसिजन. आपण पाहतोय वानखेडे यांची रिॲक्शन, चेंडू पडल्यानंतर खूप बाहेर होता, जे पूर्ण छायाचित्र पाहायला मिळत आहेत जे tenniscricket.inच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. यावेळेचा केवळ सन्मानपूर्वक खेळला चेंडू, पूर्णतः सतीक यॉर्कर पॉपिंग बॉक्समध्ये जर आपण पाहिला तर नक्कीच एज इज अ जस्ट ओनली नंबर, तुमचं वय हे फक्त एक आकडा असू शकतोय, किंबहुना जर आपण विचार केला तर 40 पेक्षा जास्त वय असणारा खेळाडू समोर असणाऱ्या या तरुण खेळाडूंना अगदी जागेवरती उभं ठेवतोय आणि हे करणं या वयामध्ये फार कठीण काम आहे. फिटनेस क्रिकेटमध्ये तुम्हाला फिटनेसकडे सुद्धा लक्ष देता आलं पाहिजे आणि तो फिटनेस जपलाय तो म्हणजेच प्रमोद पाटील यांनी. षटक क्रमांक पहिलं धावपलकावरती पूर्ण होतं आणि एका षटकानंतर सहा धावा धावपलकावरती आल्यात आणि अजूनही 3 षटकं येणं बाकी असतील. दुसऱ्या बाजूला रितेश जाधव, रितेश जाधवला आपण पाहतोय सो ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळतोय, स्ट्राईक एंडवरती उभा आहे, सामन्यामध्ये कधीही तो फेरबदल करू शकतोय, कधीही कमबॅक करू शकतोय, कधी आपल्या संघाला या सामन्यामध्ये पूर्णतः आणू शकतोय असा रोहित आपण जर पाहिला तर रितेश जाधव मैदानावरती असेल आणि गोलंदाजी करण्यासाठी रोहित धुमाळ याला आपण पाहतोय. यानंतर आणखीन एक सामना येणं बाकी आहे, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 18 चेंडूवरती 25 धावा काही अशक्यप्राय आव्हान असं नाही आहे. कोणत्याही क्षणी जर या षटकामध्ये 2 षटकार आले, 2 चौकार आले तरीसुद्धा सामन्याला कलाटणी मिळू शकते. रिक्वायरमेंट आपण पाहतोय 15 धावांचा आहे, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जरी 2 बिग हिट आले तरीसुद्धा मॅचमध्ये शेवटच्या मुमेंटपर्यंत सामना जाऊ शकेल. रोहित धुमाळ येईल गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक दुसरं घेऊन. स्ट्राईकवरती रितेश जाधव आहे ज्याने आधीच्या मॅचमध्ये एक उपयुक्त खेळी केली होती, पहिलं षटक संपलंय, 6 धावा धावपलकावरती 1 विकेटचं नुकसान. अजूनही काही प्रेक्षक हे आम्हाला जोडले गेलेले आहेत, हे सामने पाहत आहेत. मग जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला, त्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, समोर आपण पाहतोय वाईड लॉंग ऑफला, आमच्या व्यासपीठावरती या मंचावरती असणारे सर्व प्रेक्षक असतील त्या सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात, कारण त्यांच्यामुळेच आपण हे पूर्ण रजनी क्रिकेटचा हा घाट घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यावेळेचा चांगला फटका क्षेत्ररक्षक त्या दिशेला, अत्यंत चांगलं फील्ड पाहायला मिळालं, वरिष्ठ लॉंगऑफच्या दिशेला चेंडू आला होता आणि त्यानंतर मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड या मैदानावरती पाहायला मिळाला, एक चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड प्रसंग अवधान या ठिकाणी राखलं गेलंय. षटक क्रमांक दुसरं सुरुवात करत असताना स्ट्राईकवरती आपण पाहतोय प्रवीण वानखेडे. आखूड टप्प्याच्या चेंडूवरती अक्रॉस द लाईन फटका खेळलाय, चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सी मारेषा पार षटकार. या स्पर्धेमध्ये आलेला तब्बल 70वा षटकार आपण या ठिकाणी पाहतोय जो प्रवीण वानखेडे यांच्या बॅटमधून आलाय, एक बिग हिट. धावपलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावा आल्यात, आता मात्र कमबॅकचं बिगुल वाजवलं गेलंय, हे कमबॅक होणं फार महत्वाचं आहे कारण संपूर्णतः सामना आपण पाहिला तर मात्र रिक्वायर रन रेट 14.25 होते, करंट रन रेट 9.75 म्हणजे 5 धावांची पिछाडी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रवीण वानखेडे यांच्याकडून बऱ्याच आशा आणि अपेक्षांचं ओझ असेल, आज आपल्या संघासाठी खेळावं लागेल, आज संघ अडचणीमध्ये सापडलाय, आज संकट मोचकाची भूमिका घ्यावी लागेल, आज आपल्या संघासाठी बनावं लागेल संकट मोचक.
करू शकतात प्रवीण वानखेडे, मात्र प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर रोहित धुमाळ सुद्धा एसपीए सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचा एक हुकमाचा एक आहे जो त्यांनी मैदानावरती आणलाय. सगळा शेवट मैदानावरती हाताळलाय, प्रयत्न होत नाही या दावेवरती सुद्धा थांब असं सांगितलंय रितेश जाधव जो एका बाजूने स्थित आहे स्टेबल आहे आणि ही धाव होत नव्हती असं रितेशचं म्हणणं होतं. एक चांगलं कॉलिंग आपण या ठिकाणी पाहिलं. घाई जर केली तर मात्र विकेट या ठिकाणी जरूर मिळाली असती, हे सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन होत आहे. आणि गावदी गोंधळपाडा संघाला जिंकायचं असेल तर मात्र मैदानावरती फटक्या मारावे लागतील. यावेळेस मात्र अचंबित सरप्राइझिंग मुवमेंट मैदानावरती पाहायला मिळते आहे आणि विकेट मैदानावरती कॉम्प्रोमाइज करावी लागेल आणि फलंदाज रितेश जाधवला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. पूर्णतः प्रत्येक चेंडू नंतर फटके मारावे लागतील आणि हा चेंडू पडल्यानंतर जरूर मधल्या एसटी वरती येणारा होता, त्यानंतर मात्र सरप्राइझिंग डिलिव्हरी आश्चर्यचकित अचंबित या ठिकाणी पूर्णतः केलं गेलं. रुपेश बावकर मैदानावरती येईल. सामन्यामध्ये धावा येणं महत्वाचं असेल. प्रवीण वानखेडे एका बाजूने प्रयत्न करतोय जे प्रयत्न शर्तीचे आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला रितेश जाधव कडून सुद्धा मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र स्ट्राईक रोटेट होत नव्हती. प्रवीण वानखेडे स्वतःवरती आत्मविश्वास व्यक्त करताना आज त्याने प्रतिस्पर्धी संघाविरोधात एक षटका सुद्धा लगावलाय. 13 धावफलकावरती 13 धावा बनल्या, 2 विकेट जरूर गेल्यात, मात्र रोहित धुमाळची ही गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस मात्र प्रवीण वानखेडेच्या पाठमधून चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेला, स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध सीमारेषापार येतो षटकार. जर चेंडू हाफ ट्रॅकर आले तर चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जातील असं आपण दोनदा पाहिलंय, कारण एक चांगला पुल शॉट तो नेहमीच खेळतो आणि आतापर्यंत त्याच्या पाठमधून आलेले हे 2 बिग अँड बँग ऑन 6 पाहायला मिळत आहेत. पंच मोहम्मद बकवाल व्हॉलंटियर्स आयोजक लवकरात लवकर शेंडू बाउंड्रीच्या दिशेला गेलाय, तो मैदानावरती सुपूर्त करा जेणेकरून हा सामना जो थांबलाय तो आपल्याला परत सुरू करता येईल. चेंडू दुसरा द्यायचा आहे. चला, मी म्हटलं होतं की 2 बिगिट जर आले तर मॅच पुन्हा एकदा टर्न होईल. 13 चेंडू वरती 32 धावांची रिक्वायरमेंट, 5 चेंडू धावपलकावरती आलेत. अजूनही आपण पाहिलं तर 1 चेंडू बाकी आहे ज्या षटकामध्ये प्रवीणच्या बॅटमधून आले 2 बिगिट आपण पाहिले. 1-2 अशा पद्धतीनं हा सामना आपण पाहिला. चला आपण पाहतोय रोहित धुमाळ गोलंदाजच्या मोर्चावरती आहे. प्रवीण वानखेडेच्या पाठमधून बँग ऑन 6 आला. यावेळेस क्या बात है प्रवीण, चेंडू आउट ऑफ दी पार्क, ये तो छक्का नाही ये तो दस्सा है मेरे दोस्त, आउट ऑफ दी पार्क षटकार. धावफलकावरती मी म्हटलं होतं की 51 धावांचं टार्गेट आहे आणि 2 षटकांमध्ये 25 धावा आल्यात. कधीही मॅच टर्न होऊ शकते, 2 बिग हिट नाही तर 3 बिग हिट आले ज्या प्रवीण वाडकरीने या ठिकाणी रितेश जाधवला विकेट कॉम्प्रोमाइज करायला सांगितलं, मात्र त्याच मोबदल्यामध्ये त्याने या धावफलकावरती धावसंख्येला उभारणी सुद्धा दिली आहे. 2 षटकं मैदानावरती आली, 2 षटकानंतर धावा जमल्या, त्या म्हणजे 25 धावा. अजून येणाऱ्या 12 चेंडूवरती 26 धावांची नीड या ठिकाणी पूर्ण करावी लागेल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मैदानावरती येईल साहिल गुप्ता. एक अत्यंत चांगली क्रिकेटची मॅच या रणजी क्रिकेटमध्ये आपण अनुभवतोय. फ्लडलाईट स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न. यावेळेस रुपेश बावकरच्या पाठमधून आणि त्याचबरोबरीने काय कॅच मैदानावरती घेतलाय, व्हॉट अ फॅन्टास्टिक कॅच, कॅच ऑफ द नाईट. जर सर्वतोपरी प्रयत्न आपण केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे आज दाखवलंय. काय शेवटच्या मोमेंटला हा झेल आपल्या सुरक्षित हातामध्ये घेतली, 50 विकेट सुद्धा तितकीच अप्रतिम होती. कारण आपण पाहिलं या पूर्ण नाईटमध्ये अत्यंत चांगला कॅच पाहिला,
मात्र या स्पर्धेमध्ये आलेली 50वी कॅच या स्पर्धेचं वैशिष्ट्य असेल असं मला वाटतंय. हा फटका जरूर आउट ऑफ दी पार्क गेला असता, कारण एक चांगला झेल त्या ठिकाणी अगदी शेवटच्या मोमेंटला उडी घेतली गेली. हा चेंडू हातामध्ये आला आणि मैदानावरतून रुपेशला परतावं लागलं. फटक्यामध्ये कोणती कमतरता नव्हती, मात्र एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स त्या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्ररक्षका जे होती तो क्षेत्ररक्षक आपण पाहतोय स्वप्नील. नवीन फलंदाज मैदानावरती विनायक गावडे, गोंधळ पडायचा एक अत्यंत चांगला सेन्सिबल क्रिकेटर, मॅच्युअर फलंदाज जो विनायकने बऱ्याचशा आपल्या संघासाठी या तारणहाराची भूमिका घेतली. हा चेंडू पडल्यानंतर जातोय या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा इशारा, पंच सुचवतायत घोषित करतायत की नाही हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला नव्हता. अत्यंत चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून आला. संकेतशी बोले आहेत सक्षम तटस्थ निष्पक्षवादी भूमिका याच्या पूर्ण रात्रीमध्ये आपण पाहिली. यावेळेस वन्स अगेन आता मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी, अत्यंत चांगला चेंडू आलाय. प्रत्येक चेंडू नंतर आपण पाहत आहोत की पंच या मॅच मध्ये सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, कोणत्या संघावरती अन्याय होता कामा नये यासाठी असणारी अद्ययावत प्रणाली आपण पाहतो टेनिस क्रिकेट डॉट इन. यावेळेस चेंडू मात्र नाही, खेळण्याच्या मर्यादेमधला नव्हता. आता मात्र पूर्णतः आपण जर विचार केला तर नक्कीच हा चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या खूप बाहेर आहे. स्कोरबुक वरती आपण पाहतोय धावा धावफलकावरती 27 धावा 27 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. 10 चेंडू वरती चोवीस धावांची रिक्वायरमेंट आहे, त्याचबरोबर रनआउटचा अपील या ठिकाणी केला आणि थर्ड अंपायरला या ठिकाणी कटाक्ष टाकावा लागेल. 10 चेंडू वरती 24 धावांची रिक्वायरमेंट म्हणजे अजूनही सामना इक्वल पोझिशनला आपण पाहतोय. सामना कोणत्याही बाजूने वळला असं मी नक्कीच म्हणला नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या षटकाच्या एक अंतिम चेंडूपर्यंत विजेता घोषित करणं फार कठीण आहे, कारण चार बिग हिट आतापर्यंत प्रवीणच्या बॅटमधून आपण पाहिले तर ते तीन षटकात त्याच्या पॅटमधून आलेत आणि सामन्याला कलाटणी मिळाली आहे. 10 चेंडूवरती 24 धावांची रिक्वायरमेंट. धावसंख्या मित्रांनो आपण पाहतोय 27 धावा धावफलकावरती आहेत, 10 चेंडूवरती 24 धावा उभाराशी आहेत आणि त्यानंतर मात्र पूर्ण स्पर्धेचा जर आपण विचार केला तर यानंतर क्वालिफाय मॅच असेल आणि ती क्वालिफाय मॅच या ठिकाणी खेळवली सुद्धा जाईल. तर अजूनही काही प्रेक्षक आम्हाला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत, हे गावाप्रतीचा असलेलं प्रेम, संघाप्रतीचा असलेला विश्वास आणि आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ हे अजूनही जागे राहून ते पाहत आहेत. आज आपण पाहिलं तर सुपर सॅटर्डेचा लॉट आज मैदानावरती पाहायला मिळेल. वाईट मैदानावरती दिला गेलाय आणि पंचाच्या माध्यमातून आला इशारा अमेरिका ठिकाणी घोषित सुद्धा केलाय. विनायक गावडेला आपण पाहतोय जो स्ट्राईक इन वरती आहे. यावेळेस मात्र अपील केली होती स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय. लेग बायचा इशारा आमच्यापर्यंत दिला गेलाय. आता मात्र समीकरणांमध्ये पुन्हा एकदा बदलाव होईल. आता मात्र जर आपण सामन्याचा विचार केला तर मात्र येणाऱ्या 9 चेंडूवरती 23 धावांची रिक्वायरमेंट. सामना पूर्णतः आपण जर विचार केला तर एका अडचणीच्या स्थितीमध्ये दोन्ही संघ पाहत आहेत की ज्यावेळेस काय चेंडू मैदानावरती आला अक्षरशः आपण पाहिला तर या चेंडूने डॉमिनेट केलं फलंदाजाला. असे चेंडू वेस्ट इंडियन क्रिकेटर टाकायचे, अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळायची. 8 चेंडूवरती 23 धावांची रिक्वायरमेंट, अजूनही मॅच इक्वल पोझिशनला आपण असं म्हणूयात. म्हणजेच जर 4 षटकार मैदानावरती आले तर मात्र मॅच विजय होऊ शकतात. विकेट मैदानावरती आली प्रवीण वानखेडेची तर मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट पाहायला मिळतील. दडपण आहे, दबाव आहे दोन्ही खेळातील संघातील खेळाडू आपापल्या संघासाठी आपला बेस्ट परफॉर्मन्स देत असताना, सर्वतोपरी लढत असताना, शेवटपर्यंत झुंज देत असताना. आतापर्यंत जर आपण विचार केला तर गोलंदाजाने 4 धावा जरूर खर्च केल्यात, मात्र त्यामध्ये 2 चेंडू
यावेळेचा चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा पाहायला मिळतोय. दहा फलकावरती पुन्हा एकदा प्रेशर मध्ये खेळाडू वन बाऊन्सचा हा इशारा दिला गेलाय. दहा फलकावरती आणखीन एक डाव येईल. किती बॉल किती? सात चेंडू वरती 22 धावांची रिक्वायरमेंट. एक अत्यंत सेन्सिबल मॅच, वॉर्न अमेझिंग मॅच. टायांचा आवाज येतोय, संघाला मोटिवेट करण्याची गरज आहे खेळाडूंना. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल करेल एका धावेच्या दिशेला. ज्या ठिकाणी गोष्टी स्वरूपातील धाव आहे, येणाऱ्या सहा चेंडू वरती 21 धावांची रिक्वायरमेंट. सहा चेंडू वरती 21 धावा पूर्ण करावे लागतील. सहा चेंडू आणि 21 धावा हे समीकरण आपण पाहतोय. तीन बिगिट या मॅच मध्ये परतवू शकतात गावदी गोंधळपाडा संघाला. तर चार चांगले चेंडू या मैदानावरती आपली स्थिती सुस्थिती ठेवतील. ते म्हणजे संघ एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर. सन्माननीय सवाजी पाडी यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला विनायक गावडे आहे. 901 इन वरती असणारा खेळाडू आपण पाहतोय, तो म्हणजेच प्रवीण वानखेडे. सहा चेंडू वरती 21 धावांचं द्वंद्व युद्ध रंगताना पाहायला मिळत आहे. कोणाच्या मोर्चा वरती गोलंदाज सज्ज होईल? स्ट्राईक वरती आपण पाहतोय विनायक गावडे. ज्यावेळेस मात्र स्ट्राईक जरूर रोटेट होत आहे. येणाऱ्या पाच चेंडू वरती सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असेल. एक अत्यंत चांगली मॅच ज्या दिशेला आपण जात आहोत. ज्या चेंडू वरती जर फटका आला तर मात्र मॅच मध्ये रोमांच असेल. रणे सर, ज्यावेळेस मात्र आपण पाहतो चेंडू वरती एकदा पूर्ण करतो, दुसऱ्या वेळेचा अटेम्प्ट होत नाही आहे. समाधानपूर्वक थांबावं लागेल. आणि याच दरम्यान मात्र प्रवीण वारखेडेची सर्वात मोठी विकेट. या मॅच मधील मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर, ज्याने आतापर्यंत चांगला खेळ केला होता त्याच्यावरती संपूर्णतः आशा आणि अपेक्षांचं ओझ होतं. मात्र अशा वेळेस आपण जर विचार केला तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज प्रवीण वानखेडे कॉन्ट्रीब्यूट करताना या पूर्णतः स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आपल्या या संघासाठी लढला. मात्र अजूनही आपण जर विचार केला तर येणाऱ्या चार चेंडू वरती जी रिक्वायरमेंट आपण पाहतोय तर 19 धावांची, म्हणजे तीन बिगिट जरी आले तर एका आव्यानंतर धावीची त्यांना गरज आहे. चमत्कार करावा लागेल तर आणि तरच मैदानावरती या संघाचा कायापलट होऊ शकतो. मॅच हा सामना आता मात्र थोड्याशा कठीण स्थितीमध्ये गावदी गोंधळपाडा संघाला या मैदानावरती षटकारांशिवाय पर्याय उरला नाहीये. चार चेंडूवरती 19 धावा करायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आता मात्र षटकार मारावा लागेल. पूर्णतः आपण या सामन्याकडे पाहतोय. तर येणारे तीन चेंडू 19 धावांची गरज. एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघानं आणखीन एक सक्षम पाऊल टाकलंय, आणखीन एक ठोस पाऊल टाकलंय या स्पर्धेमध्ये. आपला दबदबा, आपलं वर्चस्व, आपलं प्रस्थापित करण्याचं काम, आपलं नाव अलिबाग तालुक्यामध्ये एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून येत असताना विनायक गावडेच्या पाठमधून हा फटका जाईल बाउंडलाईनच्या पाय. यस इट इज बिग, मॅक्झिमम 6 षटकार. जर अजूनही आपण पाहिलं तर दोन षटकार जर मैदानावरती आले ना तर मात्र सुपर ओव्हर असेल हे लक्षात ठेवा मित्रांनो. कारण अजूनही मॅच ऑन आहे, या ठिकाणी रूल आहे. जर टाय झाली तर सुपर ओव्हर असेल. दोन चेंडूवरती दोन बिगिट आले तर 12 धावा होता, 13 धावांची रिक्वायरमेंट आहे. 12 धावा जर आल्या तर या स्पर्धेमध्ये रणजी क्रिकेटमधील पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळू शकते. तर सर प्रोबॅबिलिटीज आहेत, क्रिकेटमध्ये आपण काही सांगू शकत नाही, आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. या चेंडूवरती सर्व अवलंबून आहे. या पुलट्या चेंडूवरती चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर गेला. हा रिव्ह्यू मैदानावरती घेतला जाईल का? यस इट इज. चेंडू सी मारेशा पर येतोय षटकार.
सर्वांच्या नजरा या ठिकाणी आहेत, त्या प्रेक्षकांच्या सुद्धा नजरा आहेत अंपायर कडे. ऑफिशियल अंपायर आहेत, तेवढ्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जे सक्षमपणे कार्य पाहत आहेत. तर शैलेश महाडिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहत आहोत. हा चेंडू बीमर आहे का याच्यावरती थर्ड अंपायर रिव्ह्यू करत आहेत आणि त्या माध्यमातून जो काही निर्णय तो आम्ही आमच्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मॅच डिसाइडिंग मोमेंट या चेंडूवरती जर पंचांच्या माध्यमातून इशारा आला तर मात्र सामना थोडासा कलटणी देणारा असेल. किंबहुना प्लेयर डिलिव्हरी जरी आली तरी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. येस इट इज प्लेयर डिलिव्हरी आपण मैदानावरती पाहतोय. स्कोर झाला 47 एक षटकार जर आला तर मॅच इक्वल होईल आणि तर मात्र असेल सुपर ओव्हर. सर्व उत्सुक आहेत, उत्सुकता शिगेला पोहोचत्या. जर एका चेंडूवरती 6 धावा आल्या तर मात्र सुपर ओव्हर असेल, अन्यथा त्यांचा आवाज येतोय. नक्कीच कोणत्याही प्रकारचा वेळ नाही दवडता गोंधळपाडा संघ, गावदेवी गोंधळपाडा विपक्ष, गावदेवी गोंधळपाडा नाही SP सुपर प्लेयर संबेपूर आणि फैजी 11 पुरस्कृत अल्लाजी अलीबाग संघ. दोन्ही संघाने टॉस साठी यायचं आहे.